बोल महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त जय मल्हार कला बांधव संघटना जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारकरवाडी व अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. बोल महाराष्ट्र न्यूज संपादक माननीय श्री सनी डाडर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना पुरंदर तालुका प्रतिनिधी श्री किरण मोडक व माननीय महेश गायकवाड यांनी केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा व खेळीमेळीच्या वातावरणात राहून शिक्षण कसे घ्यावे त्याचबरोबर शाळेच्या बोलक्या भिंती पाहून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी मन कसे रमेल याचा सर्वांगीण विचार करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंभार सर मेत्रे मॅडम यांनी शाळेच्या अभ्यासाविषयी वातावरण तयार केले. यावेळी थेऊरचे प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे, पुरंदर प्रतिनिधी महेश गायकवाड, श्री किरण मोडक व नितीन जाधव, जय मल्हार कला बांधव संघटनेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय नाकाडे, सचिव महेश गायकवाड, श्री सोमनाथ ठोंबरे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सारिका शिर्के, सदस्य कोमल शिर्के, अंगणवाडी सेविका सविता सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारकरवाडीच्या शिक्षिका श्रीमती मेत्रे मॅडम यांनी केले. आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्वजण उपस्थित आहोत. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती या बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम समूहाचे संपादक सनी भाऊसाहेब दादर, त्यांच्यासोबत आलेले थेऊर प्रतिनिधी खंडागळे सर, दत्ताभाऊ नकाळे सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर या जेजुरी प्रतिनिधी असलेले गायकवाड सर, त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पण हा कार्यक्रम या कुंभारकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक असलेले जाधव सरांच्या परवानगीने आणि कुंभार सरांच्या परवानगीने आणि मेहत्रे मॅडमच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. आज बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम समूहाचा हा 6वा वर्धापन दिन साजरा करण्याचं प्रयोजन आहे आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये पहिली ते चौथी या वर्गासाठी खाऊ वाटप आणि शालेय साहित्याचं वाटप करण्याचं नियोजन केलं आहे. शनिवार 7 जानेवारी बोल महाराष्ट्र बोल हा जो न्यूज चॅनल आहे, तर ह्या चॅनलचा 6वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त त्या बोल महाराष्ट्र बोल न्यूज चॅनलचे सगळी टीम आपल्या शाळेमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्या शाळेतर्फे सर्वांचं खूप खूप स्वागत भेट दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना कुणीतरी पाहुणे येणार म्हटलं की घरात कसं आनंद असतो, तसं शाळेत कुणीतरी येणार म्हटलं की ती सकाळपासूनच मुलं खुश होती आणि आपण सगळे आल्यात. आपण सर्वांचं पुन्हा एकदा शाळेतर्फे खूप खूप स्वागत आणि आता आपलं पुढील कार्यक्रम. यानंतर मी दादासाहेबांना मुख्य संपादक बोल महाराष्ट्र न्यूज माध्यमाचे संपादक यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सगळ्यांचे नाव आहे पाटनाईक, तसेच या जेजुरी पुरंदर तालुक्याचे आमचे प्रतिनिधी महेश गायकवाड साहेब, तसेच मोडक साहेब, या कुंभारवाडी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग या सर्वांचं या ठिकाणी मी बोल महाराष्ट्र न्यूजच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त स्वागत करतो. आणि बोल महाराष्ट्र न्यूजचा वर्धापन खरं तर 1 जानेवारीला असतो, परंतु 1 जानेवारी ते पूर्ण महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रात तालुका असेल, जिल्हा असेल, प्रत्येक भागामध्ये वर्धापन दिन हा साजरा करतात, परंतु शक्य होत नाही प्रत्येक ठिकाणी जाणं. आपले पुण्यातले ठिकाण असेल, आपले जवळचे जिल्हे असेल, अशा ठिकाणी आम्ही जातो. परंतु आज बोल महाराष्ट्र न्यूजचा हा जो उपक्रम पुरंदर तालुक्यात म्हणजे जेजुरी या ठिकाणी घेतलेला आहे, तो अंग कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल, तसेच शालेय साहित्याचं वाटप असेल, असं कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी असलेल्या बोल महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रतिनिधी बोल महाराष्ट्र न्यूज माध्यमाच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या शाळेला या ठिकाणी मी भरघोस अशा शुभेच्छा देतो की पुढं या ठिकाणचे जे विद्यार्थी असेल त्यांनी भविष्यात खूप मोठं नाव कमवून शाळेच्या शिक्षकांचं आणि गुरुजनांचं नाव कमावं. हे बोल महाराष्ट्र न्यूजच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.